जस्ट चवदार रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। माझं चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। पुढील रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आज आपण कंडेन्स मिल्क न वापरता शिरकुर्मा बनवूया। कंडेन्स मिल्कचा वापर जरी आपण इथे केला नसेल तरी शिरकुर्म्याचा कलर किती सुंदर आला आहे इथे तुम्ही पाहू शकता। शिरकुर्मा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य काजू, चारोळी, बदाम, पिस्ता, पेंड खजूर, मनुके, साखर, साजूक तूप आणि या ज्या शेवया आहेत या खास शिरकुर्मा बनवण्यासाठी वापरतात। बारीक अशा फ्राईड शेवया असतात। एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचे, नंतर यामध्ये काजू, बदाम, चारोळे आणि पिस्ता घालून आपल्याला हे ड्रायफ्रूट्स 10 मिनिटे उकळून घ्यायचे आहे। इथे मी ड्रायफ्रूट्स पाण्यामध्ये उकळून घेत आहे। हे जे ड्रायफ्रूट्स आहेत तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालू शकता। ड्रायफ्रूट्स जर पाण्यामध्ये भिजत घातले तर नंतर हे उकळून घ्यायची गरज नाही। 10 मिनिटानंतर गॅस बंद करून या ड्रायफ्रूट्समधील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे। इथे मी ड्रायफ्रूट्समधील पाणी काढून घेतले आहे। एका कपड्यावरती हे ड्रायफ्रूट्स घेऊन आपल्याला या ड्रायफ्रूट्सच्या वरचे कव्हर काढून घ्यायचे आहे। इथे मी पिस्ता घेतला आहे। आता आपण हे जे बदाम आहेत या बदामाच्या वरचे कव्हर काढून घेऊया। आता या कपड्यावरती चारोळे घेऊन चारोळ्याच्या वरचे कव्हर काढून घेऊया। इथे मी कव्हर काढून चारोळे एका वाटीमध्ये काढले आहेत। त्यानंतर या वाटीत आपण थोडेसे पाणी घालूया आणि गाळणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण वरचे कव्हर काढून घेऊया। पाणी घातले की हे वरचे कव्हर वर येते आणि चारोळे खाली बसतात। इथे मी चारोळे, बदाम आणि पिस्ता या तिन्हीवरचे कव्हर काढून घेतले आहे। आता आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घ्यायचे आहे। चारोळे सोडून काजू, बदाम आणि पिस्ता अशा पद्धतीने उभे कट करून घ्यायचे आहे। एका कढईमध्ये मोठ्या चमचाने 2 चमचे साजूक तूप घ्यायचे, यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि स्लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे ड्रायफ्रूट्स गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। या शिरकुर्म्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे प्रमाण थोडेसे जास्तच असते। ड्रायफ्रूट्स भाजताना याला सतत हलवत राहावे। स्लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत। फास्ट गॅसवरती जर हे ड्रायफ्रूट्स फ्राय केले तर ते करपतील। ड्रायफ्रूट्स तुपामध्ये व्यवस्थित फ्राय झाले आहेत, याचा कलर पण बदलला आहे। आता आपण हे साईडला काढून घेऊया। त्यानंतर याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचे आणि यामध्ये खजूर आणि मनुके घालून साधारण 1 मिनिटे आपल्याला हे दोन्ही पण फ्राय करून घ्यायचे आहे। सर्वप्रथम खजूर घालावी व 30 सेकंद आपल्याला ही अशीच तुपामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला मनुके घालायचे आहे, ते पण 10 ते 15 सेकंद तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी खजुराच्या आतमधील बी बाजूला काढून घेतली आहे।
इथे मी अर्धा लिटर दूध घेतला आहे। दुधाला उकळी येत आहे। यामध्ये आता आपल्याला भाजलेले सर्व ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। तुपामध्ये भाजलेले सर्व ड्रायफ्रूट्स इथे मी घालत आहे। स्लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे ड्रायफ्रूट्स दुधामध्ये उकळून घ्यायचे आहेत। याला अशा पद्धतीने सतत हलवत राहावे। आता यामध्ये आपण साधारण एक वाटी साखर घालूया। आपल्याला साखर घातली की अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे आहे। साखर विरघळेपर्यंत आपण ज्या शेवाया घेतल्या होत्या आपल्याला तुपामध्ये अगदी 10 सेकंद भाजून घ्यायचे आहेत। त्या आधीच फ्राईड आहेत, तरी पण इथे 5 ते 10 सेकंद तुपामध्ये थोड्याशा फ्राय करून घेऊया। यामध्ये 1 चमचा तूप घालायचे आणि 5 ते 10 सेकंद आपल्याला या शेवाया थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे। इथे कढई कोमट आहे, जास्त गरम नाही आहे। दुसऱ्या गॅसवरती मी आपले जे दुधाचे आणि ड्रायफ्रूट्सचे मिश्रण होते ते ठेवले आहे आणि तिकडे सुद्धा आपल्याला सतत हलवत राहायचे आहे, नाहीतर दूध खाली चिटकण्याची शक्यता असते। 10 सेकंद झाले आहे। इथे मी गॅस बंद करून घेते। आता या शेवया आपण दुधामध्ये मिक्स करून घेऊया। दुधामध्ये साखर विरघळली आहे। आपण हे ड्रायफ्रूट्ससुद्धा 1-10 मिनिटे या दुधामध्ये उकळून घेतले आहे। आता आपण भाजलेल्या शेवया यामध्ये मिक्स करून घेऊया। शीर म्हणजे खारीक आणि कुर्मा म्हणजे दूध, दूध आणि खारीक या दोन्हीचा वापर यामध्ये झाला आहे म्हणून याला शीर कुर्मा असे नाव पडले आहे। यामध्ये शेवया मिक्स करायच्या आणि साधारण 5 मिनिटे आपल्याला हे असेच उकळून घ्यायचे आहे। शुरकुर्मा आपल्याला संपूर्ण स्लो टू मीडियम गॅसवरतीच बनवून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर पेंड खजूर नसेल तर तुम्ही खारीक वापरू शकता। खारीक रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आणि तिचे पण छोटे छोटे तुकडे करायचे आणि नंतर ती तुपावरती फ्राय करून घ्यायची। ही जी शेवई आपण यामध्ये यूज केली आहे ती खास शुरकुंब्यासाठीच वापरली जाते। खरं तर याचं नाव शीर कुर्माच असंच आहे, पण आपण शुरकुंबा म्हणतो। आत्ता मीसुद्धा शुरकुंबाच बोलून गेले। बारीक शेवई असल्यामुळे साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये सहज शिजली जाते। कंडेन्स मिल्कचा वापर न करता सुद्धा शुरकुर्म्याचा कलर किती सुंदर आलेला आहे। आणि आपण कढईमध्ये जे ड्रायफ्रूट्स आणि शेवया भाजून घेतल्या होत्या त्यामध्ये थोडेसे तूप राहिले होते, मी यामध्ये ते ॲड केलेले आहे। इथे शुरकुर्म्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। गॅस बंद करून यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालायची आहे। खरं तर यामध्ये केवडा इसेन्स घालतात, पण मला केवड्याचा फ्लेवर आवडत नाही म्हणून मी इथे विलायची पावडर घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केवडा किंवा विलायची पावडरचा फ्लेवर यामध्ये ॲड करू शकता। शुरकुर्मा मुस्लिम लोकांचा एक पारंपरिक पदार्थ आहे। ईदच्या वेळेस ते लोक हा शुरकुर्मा बनवतात आणि यासोबत गुलगुले म्हणून असा एक प्रकार असतो। आपण आता गुलगुले कसे बनवायचे ते पण पाहूया। सर्वप्रथम गुलगुले बनवत असताना आपल्याला बारीक रवा लागेल। इथे मी 1.5 वाटी रवा घेतला आहे। त्यानंतर यामध्ये मी 1/2 वाटी आणि वर 1/2 वाटी साखर घातली आहे, म्हणजे 1 वाटी रवा असेल तर 1/2 वाटी साखर घालायची। यामध्ये पिठी साखर न वापरता मोठी साखर, म्हणजे आपण जी चहाला साखर वापरतो ती साखर वापरायची आहे। त्यानंतर यामध्ये बडीसोप पावडर घालायची आहे। बडीसोप न भाजता कच्ची घ्यावी। बडीसोप पावडर आपल्याला 2 चमचे घालायचे आहे।
इथे मी चिमूटभर मीठ घालत आहे। आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता या मिश्रणामध्ये आपण थोड़े थोड़े पाणी घालून बैटर बनवून घेऊया। गुलगुले बनवत असताना इथे आपण विलायची पावडर न वापरता बडीसोप पावडर वापरली आहे। यामध्ये बडीसोप पावडरचाच वापर करतात। पाणी पण थोड़े थोड़े असे करूनच घालावे। हा जो शुरकुर्मा आणि गुलगुले आहेत मला एका मुस्लिम फॅमिलीने शिकवलेले आहेत अगदी त्यांच्या पारंपरिक पद्धतीने। आणि आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। इतके मिश्रण बनवण्यासाठी एक फुलपात्र पाणी लागलं आहे। मिश्रण आपल्याला थोडेसे घट्टच ठेवायचे आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे किती घट्ट ठेवले आहे। आणि आपल्याला आता हे मिश्रण 10 मिनिटे झाकून ठेवायचे आहे। 10 मिनिटाने हे अजून थोडेसे पातळ होईल कारण आपण यामध्ये मोठी साखर वापरली आहे। 10 मिनिटानंतर आपले मिश्रण कसे झाले आहे इथे तुम्ही पाहू शकता। असे मिश्रण आपल्याला पाहिजे। जरी तुम्हाला मिश्रण थोडेसे घट्ट वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचा पाणी टाकू शकता। सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आणि यामध्ये हाताने छोटे छोटे गुलगुले सोडून घ्यायचे। आणि हे गुलगुले आता आपल्याला स्लो टू मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहे। गुलगुले तळण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनिटे लागतील। आपल्याला फास्ट गॅसवरती गुलगुले तळायचे नाही, अगदी स्लो टू मीडियम गॅसवरती गुलगुले तळून घ्यायचे आहे। आपण जे मिश्रण 10 मिनिटासाठी ठेवले होते ते फक्त 10 मिनिटासाठीच ठेवावे, नाही 15 मिनिटासाठी किंवा 20 मिनिटासाठी। जर ते जास्त वेळ ठेवण्यात आले तर गुलगुले असतात ते सॉफ्ट होतील। गुलगुले हे बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असतात। फास्ट गॅसवरती गुलगुले तळले तर आतून कच्चे राहतील। गुलगुले बनवत असताना कोणी यामध्ये मैदा किंवा गव्हाचं पीठ घालतात तर यापैकी आपल्याला काही घालायचं नाही, फक्त रवा याचा वापर करून आपल्याला गुलगुले बनवायचे आहेत। यापैकी तुम्ही काही जर घातलं तर गुलगुले सॉफ्ट होतील, गोल्डन ब्राउन कलर आला की आपल्याला हे तेलामधून काढून घ्यायचे आहे। हे गुलगुले तेलामधून काढत असताना तुम्हाला थोडेसे सॉफ्टच वाटतील पण ते थोडेसे रूम टेम्परेचरवर आले की साधारण 1 मिनिटानंतर ते आपोआप कुरकुरीत होतील। अशा पद्धतीने याचा कलर आला पाहिजे, मग तुम्ही तेलातून बाहेर काढू शकता। इथे तुम्ही पाहिलंच असेल आपले गुलगुले बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे बनले आहेत। तुम्ही या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवून गुलगुले बनवले तर तुमचे पण गुलगुले सेम असेच बनणार। असे हे पारंपरिक पद्धतीने बनवलेले गुलगुले आणि शुरकुर्मा खाण्यासाठी तयार आहे।